भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा पोहोचली होती. या सभेत हजारोच्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते. सर्वप्रथम तुमसर नगरी शक्ती प्रदर्शन करीत हजारोंच्या संख्येने बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर जनसन्मान यात्रेत सहभागी होऊन अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी तुमसर मतदारसंघात 3,000 कोटी दिले, पण तुम्ही परत निवडून दिलं तर 5,000 कोटी रुपये देणार. महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम आम्ही केलं आहे. काँग्रेसवाले म्हणतात आमची सरकारमध्ये आल्यावर योजना बंद करू. काँग्रेसची सरकार आल्यावर तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाही. जर तुम्हाला या योजनेचा 5 वर्ष सुरू ठेवायचं असेल तर महायुतीचं सरकार निवडून द्या. पुन्हा आमदार राजू कोरे कारेमोरे यांना निवडून दिले तर तुमसर मोहाडी विधानसभेचा काया पलट करू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. प्रफुल्ल पटेल यात्रेदरम्यान बोलत होते की विरोधक मानतात लाडली बहिणीचे पैसे कुठून देणार, पण अजितदादांनी बजेट सादर केला. भंडारा गोंदिया जिल्ह्यात मीच काम करू शकतो, पण तुम्ही मला ओळखत तुमच्याकडे मतदान मागायला आला तर तुम्ही मतदान देत नाही. भंडारा गोंदिया जिल्ह्यात कोणाची अवकात नाही आहे. विकास करायची फक्त मीच विकास करू शकतो, असे जाहीरपणे प्रफुल्ल पटेल बोलत होते. आमदार राजू कारेमोरे बोलत होते की येणाऱ्या काळात तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राला बारामती करू, असे आश्वासन जनसन्मान यात्रेच्या सभेत आमदार राजू कारेमोरे बोलत होते. असं आहे लवाडाचा जीवन आणि लव्हाळासारखं बोलणं हे आमची संस्कृती नाही. महान्यूज 7 साठी प्रतिनिधी नितीन लिल्हारे, तुमसर मोहाडी.